कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक आहे बुधवारी दिवसभरात सतरा तर रात्री उशिरा दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आज दिवसभरात आणखी पंचवीस रुग्णांची भर पडली आज रात्री आठ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चारशे सत्तावीस वर गेली आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत असून आतापर्यंत एकूण बेचाळीस जण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलंय परराज्यातून आणि रेड झोनमधील जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बारा मे पासून सातत्यानं वाढतीये बुधवारी दिवसभरात सत सतरा तर रात्री उशिरा दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं रुग्णसंख्येनं चारशेचा टप्पा ओलांडला होता आज दुपारी आणखी पंचवीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चारशे सत्तावीस झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक एकशे पस्तीस रुग्ण शाहूवाडीत आढळलेत त्या खालोखाल भुदरगड तालुक्यात एकावन्न रुग्ण आढळले राधानगरीत अठ्ठेचाळीस रुग्णसंख्या झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यातील चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी सीपीआर मध्ये उपचार घेऊन बरे होणारे रुग्णही त्या तुलनेत वाढत आहेत कोरोनामुक्त झाल्यानं आज अखेर जिल्ह्यातील बेचाळीस जणांना घरी सोडण्यात आलंय ही सुद्धा आरोग्य विभागाच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे